धातृत्वाचा निर्मळ झरा या डॉक्टरीचे मुख्य प्रायोजक साजिदभाई देसाई आणि परिवार कोवा आणि सहप्रायोजक आहेत विशाल परब मित्र मंडळ माणगाव. राष्ट्र जिंकूया, महाराष्ट्र जिंकूया, हो दे सिंह गर्जना. वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या कोरोना रूपी राक्षसाने अजूनही आपला हैदोस कायम ठेवलाय. अजूनही अवघं जग यामुळे थांबलंय. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्यात तर अनेक जण रस्त्यावरही आलेत. त्यामुळे मायबाप सरकार, आता तुम्हीच सांगा कसं जगायचं, असा यक्ष प्रश्न गोर गरिबांसमोर उभा टाकलाय. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीत गरिबांना आधार देण्यासाठी अनेक मंडळी पुढे आली आहेत. आणि यातीलच एक आघाडीवरचं नाव म्हणजे कोकणचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे. कोणतंही विघ्न येणार असलं की त्याची चाहूल परमेश्वरी शक्ती लाभलेल्या माणसातल्या देव माणसाला होते असं म्हटलं जातं. किंबहुना याचमुळे की काय, कोणताही हासभास नसताना राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नारायणरावांनी अचानक काही वर्षांपूर्वी स्वतःच हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न पाहिलं. आत्ता जे आम्ही हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करत आहोत ते आहे. या हॉस्पिटलचं आणि मेडिकल कॉलेज हे 72 एकरमध्ये आहे. आम्ही जे बांधकाम केलं आहे ते जवळपास 800,000 स्क्वेअर फीट आहे. बरंच आमचं काम सुरू आहे, पण लवकरच आम्ही हॉस्पिटल सुरू करणार आणि MCHची परवानगी आल्यावर कॉलेज. आणि त्या वेळेमुळे हकनाक बळी पडणारे जीव यांचा विचार करून राणे साहेबांनी स्वतःच हॉस्पिटल उभारण्याचा निर्धार केला. आणि बघता बघता प्रचंड मेहनत, पैसा आणि बुद्धी खर्च करून कसाल पडवेच्या निर्जन महाराणावर लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची इमारत उभी देखील राहिली. आज वर्षभरात कोरोना कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राणेंच्या SSPM हॉस्पिटलनं. या हॉस्पिटल मधील अद्ययावत सुविधांमुळे आज अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात कोरोनाला हातपाय पसरता आले नाही. आणि ही वस्तुस्थिती खाजगीत विरोधकही नाकारणार नाही. राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारावर सडकून टीका करणारे राणे साहेब अनेकांनी पाहिले असतील, पण कोरोना कालावधीत कोणत्याही स्वरूपाचे राजकीय मतभेद न ठेवता आपल्या जिल्ह्यातील जनतेसाठी आपल्या अत्याधुनिक हॉस्पिटलची सगळी दारं उघडी करून देण्याचं काम देखील याच राणे साहेबांनी केलंय. यामुळेच दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचं दुसरं नाव म्हणजे नारायणराव राणे, अर्थात कोकणचे लाडके दादा असं म्हटलं जातं. आज 10 एप्रिल म्हणजे दादांचा वाढदिवस. या निमित्ताने दादांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही ठराविक नेत्यांनी आपला ठसा उमटवलाय त्यामध्ये नारायणरावांचं नाव हे अग्रक्रमानं घ्यावंच लागेल. राज्याच्या राजकारणातील मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता यांसारखी सर्वोच्च पद भूषवून नारायणराव राणे आज दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. मैं नारायण ठाकुर राणे, जो राज्यसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ देता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा और तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धा पूर्वक निर्वहन करूँगा. श्री अनिल अग्रवाल. खासदारकीच्या माध्यमातून कोकणातील जनतेचे प्रश्न केंद्र सरकार पर्यंत पोहोचवून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राणे साहेबांनी नेहमीच आघाडी घेतली आहे. मागील वर्षभरापासून देशावर कोरोना सारखं महाभयंकर संकट आलंय. मागील वर्षी तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन देखील करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्याच्या सर्व सीमा सीलबंद झाल्याने साहजिकच प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडला होता. काहींची तर लॉकडाऊन मुळे उपासमारही सुरू झाली.
अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या कोकणच्या माणसांना आधार देण्याचं काम हे नारायणराव राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले. राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांच्या टीमने माजी खासदार निलेशजी राणे आणि आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली निराधारांना आधार देण्याचं काम केलं. त्यामुळे नारायण राणेंना कोकणात दादा का म्हणतात हे या आपत्तीच्या काळात स्पष्टपणे अधोरेखित झालं. हजारो कुटुंबियांचा मोठा भाऊ अर्थात दादा ही उपमा दादांनी सिद्ध केली आहे. कोकणातल्या कणकवली तालुक्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नारायण राणेंनी स्वतःच्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. नारायणराव आज कोणत्याही पक्षात असले तरी ते आजही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले कडवट शिवसैनिकच आहेत. जे करायचं ते बेधडक हा त्यांचा स्वभाव. आणि म्हणून घडू दे, मला काय म्हणायचं नाही, पण मी ठरवलेलं आहे मला महाराष्ट्राच्या जनतेसाठी, कोकणासाठी, कोकणी माणसासाठी त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी, सुख समाधान त्यांच्या जीवनात अनुभवण्यात त्यांना अनुभवता यावं म्हणून मी राजकारणात राहणार. माझी दोन्ही पुत्र राजकारणात, अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावातील गुण नारायणरावांमध्ये पाहायला मिळतात. 1990 चा तो काळ आणि त्या काळाने पाहिलेले नारायणराव राणे कोणीही विसरू शकणार नाही. मुंबईत बेस्ट समितीचे चेअरमन असलेले नारायण राणे कोकणात आले कधी आणि संपूर्ण कोकणला त्यांनी आपलं असं केलं कधी हे कुणाला कळलं देखील नाही. ज्या कोकणात राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणजे खड्ड्यांचं जाळं होतं, साकव तर सोडा, साधं गावांमध्ये जाण्यासाठी पायवाटही नव्हती, त्या कोकणचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम नारायण राणेंनी केलंय. ज्या कोकणात रोजगार नाही, नोकरी नाही, म्हणून इथल्या अनेक मुलांनी नोकरीसाठी मुंबईचा रस्ता पकडला, त्या कोकणात आज पर्यटन उद्योगाचं जाळं निर्माण झालंय. त्यातून हजारो युवकांना रोजगार देखील मिळालाय. कोकणचं अर्थकारण, जीवनमान बदलून गेलंय आणि या सर्वांचं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त नारायण राणे यांना आणि त्यांच्या दूरदृष्टीपणाला. 1995 नारायण राणे दुसऱ्यांदा आमदार बनले. त्याचवेळी राज्यात शिवसेना आणि भाजपचं युती सरकार सत्तेवर आलं होतं. त्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळालेल्या नारायण राणेंनी मागे वळून पाहिलं नाही. दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल आदी महत्वाच्या खात्यांचा कार्यभार स्वीकारताना प्रत्येक खात्याचा माझ्या कोकणी माणसाला कसा फायदा मिळेल यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं. राणेंच्या कार्यतत्परतेचं आणि अभ्यासूपणाचं फळ म्हणून 1999 फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदावरून पाय उतार केल्यानंतर त्यांच्या जागी कोकणचे सुपुत्र असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. नारायण राणे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ 8 महिन्यांचा कालावधी मिळाला. मात्र या 8 महिन्यातील प्रत्येक क्षणाचा कोकणला फायदा करून देण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलाय. जर राणेंना मुख्यमंत्रीपदी आणखी संधी मिळाली असती तर कोकण मुंबई पुण्यासारख्या महानगराच्या तुलनेत तसुभरही मागे राहिला नसता. शिवसेनेत उद्धव ठाकरेंशी विनसल्याने राणेंनी 2005 शिवसेना सोडून काँग्रेसचा हात धरला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांना महसूल मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी विजयी सभेसाठी मालवणात दाखल झाल्या होत्या. यातून राज्याबरोबरच राष्ट्रीय राजकारणात राणेंच्या नावाला किती वजन होतं हे दिसून येतं. राणेंचा स्वभाव तसा आक्रमक असल्याने काँग्रेस सारख्या मवाळ पक्षात ते जास्त काळ रमले नाहीत. काँग्रेस पक्षाचा त्याग करून त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्व आणि प्रखर हिंदुत्ववादी धोरणामुळे प्रभावित होऊन आपला पक्ष त्यांनी भाजपात विलीन केला. आज नारायण राणे हे भाजपचे राज्यसभा खासदार असून त्यांचे कनिष्ठ सुपुत्र नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावर कणकवली मतदारसंघाचे आमदार आहेत. तर थोरले सुपुत्र निलेश राणे यांनी 2009 ते 2014 संसद सदस्य म्हणून काम करताना नाथपै आणि दंडवते यांचा वारसा पुढे नेण्याचं काम केलंय. नारायणरावांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत.
ज्या कोकणसाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्या कोकणी जनतेने 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांना तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतः नारायणरावांना पराभव पाहायला लावला. हे दोन्ही पराभव म्हणजे राणे कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. या पराभवामुळे नारायणराव दुःखी झाले पण खचले नाही, कारण खचून जाणं हा मुळात राणे साहेबांचा स्वभाव गुण नाही. कोकणी माणसाविषयी असलेली त्यांची तळमळ ही काही कमी झाली नाही. जिल्ह्यात आरोग्य सुविधांची उणीव लक्षात घेऊन कसाल नजीक पडवे गावात त्यांनी अत्याधुनिक सोयींनी सज्ज असं लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणीचा संकल्प केला. हे हॉस्पिटल उभारताना वेगवेगळ्या समस्या देखील त्यांच्या समोर आल्या, पण ते खचले नाहीत, डगमगले नाहीत. उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हॉस्पिटलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्याचं फळ म्हणून आज पडवे सारख्या महारानावर लाईफ टाईम हॉस्पिटल मोठ्या दिमाखात सुरू आहे. आज संपूर्ण कोकणात एवढं प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेलं दुसरं हॉस्पिटल नाही. हे हॉस्पिटल त्यांनी मुंबई पुणे सारख्या शहरातही सुरू केलं असतं, त्यातून त्यांना करोडो रुपये देखील मिळवता आले असते. मात्र ज्या सिंधुदुर्गच्या जनतेने त्यांना आणि त्यांच्या थोरल्या मुलाला पराभव दाखवला त्या सिंधुदुर्गकरांसाठी हे हॉस्पिटल त्यांनी पडवे सारख्या ग्रामीण भागात उभं केलंय. आज देशाच्या राजकारणात आघाडीचं नाव म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ज्यांची साधी अपॉइंटमेंट घेण्यासाठी अनेक दिग्गजांना 8-8 दिवस दिल्लीत तळ ठोकून राहावा लागतो. त्या अमित शहा यांच्या हस्ते अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात राणेंच्या लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. एवढंच नव्हे तर कार्यक्रमापूर्वी काहीच दिवस अगोदर राणेंना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा देखील उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही घटनांमधून राणेंचा दिल्लीत किती दबदबा आहे हे दिसून येतं. आज राणेंच्या हॉस्पिटलमध्ये 150 विद्यार्थी वैद्यकीय सेवेचे धडे घेत आहेत, त्यामुळे 5 वर्षांनंतर कोकणच्या लाल मातीमधून डॉक्टर निर्माण होणार आहेत. कोविड काळात राणेंचं हॉस्पिटल म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदानच ठरलं. मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर राणे साहेबांनी आपल्या अद्ययावत हॉस्पिटलमधील 100 बेड सरकारला सुपूर्द केले. आपल्या हॉस्पिटलचा अख्खा मजला त्यांनी कोविड रुग्णांसाठी देऊ केला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात खासगी स्वरूपात RT-PCR टेस्टची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नव्हती. केवळ कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीच RT-PCR टेस्ट शासकीय रुग्णालयामध्ये करून मिळायची. मात्र एखाद्या व्यक्तीला सर्दी खोकला जाणवत असल्यास शासकीय परवानगी शिवाय त्याची टेस्ट होत नव्हती. तसंच बाहेरगावी अथवा गोव्यामध्ये जाण्यासाठी सक्तीची केलेली RT-PCR टेस्ट जिल्ह्यात होत नसल्याने अनेकांना अडचण निर्माण व्हायच्या. ही उणीव लक्षात घेऊन राणे साहेबांनी भाजपच्या विधान परिषद आमदारांच्या फंडातून जिल्ह्यातील पहिली खासगी स्वरूपाची RT-PCR लॅब देखील उभी केली, त्यामुळे अनेकांच्या स्वॅब टेस्टिंगचा मार्ग मोकळा झाला. तर शासकीय यंत्रणेवरील भार देखील कमी होण्यास या लॅबचा फार मोठा उपयोग झाला. केवळ इकडेच राणे साहेब थांबले नाही, त्यांनी अत्याधुनिक सुविधाने युक्त असलेला कोविड वॉर्ड आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केला. कमीत कमी पैशात इथे कोविड रुग्णांना सेवा उपलब्ध झाली. तसंच कोविड रुग्णांसाठी छातीचा एक्सरे काढण्यासाठी HRCT CT scan मशीन पडवेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर अलीकडेच पडवेमध्ये कोविड रुग्णांसाठी मोफत लसीकरण देखील सुरू झाले. अन्य खासगी रुग्णालयात ज्या लसीकरणासाठी पैसा मोजावा लागतो तेच लसीकरण संपूर्ण मोफत करून देत सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचं काम राणे साहेबांनी सुरू केलंय. सिंधुदुर्गात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नव्हता, त्यावेळी नारायणराव राणे आणि नितेश राणे यांनी सर्वात अगोदर सिंधुदुर्गात ही इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेत. कोविड काळात रस्त्यावर उतरून जनतेची सेवा केल्याने स्वतः राणे साहेब आणि त्यांचं कुटुंबीय देखील कोरोनाच्या तावडीत सापडलं होतं. मात्र गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे हे सर्वजण सही सलामत यातून बाहेर आले आणि यामुळे खरे कोरोना योद्धे म्हणून राणे साहेबांचा उल्लेख केल्यास वावग वाटू नये. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून वैद्यकीय क्रांती घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नारायणराव राणे यांनी केलाय, त्यामुळे या कोकणच्या दादा माणसाने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जीवावर प्रत्येकाच्या हृदयात कधीही न ढळणारं स्थान उभं केलंय. आज सिंधुदुर्गात आरोग्य शिक्षणाची सर्व दालनं राणेंनी खुली करून दिली आहेत. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाच्या मागे एक स्त्री उभी असते, त्याप्रमाणे दादांच्या यशात अशाच एका कर्तबगार स्त्रीचा महत्वाचा वाटा आहे.
आणि ती स्त्री म्हणजे त्यांची अर्धांगिनी सौ नीलमताई राणे. राणेसाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचालीत सौ नीलमताईंनी त्यांना खंबीर साथ दिली आहे. साहेब राजकारणात व्यस्त असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये याची विशेष खबरदारी त्यांनी घेतली. नीलमताईंच्या कर्तृत्वामुळेच आज त्यांची दोन्ही मुलं सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावली आहेत. राजकारण म्हटलं की चढ उतार असतातच, पण त्यांची तमा न बाळगता जनसेवेचं अंगी घेतलेलं व्रत पूर्ण करण्याचा वसाच जणू नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलाय की काय असा प्रश्न वारंवार निर्माण होतो. कारण प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारं एकमेव कुटुंब म्हणजे राणे कुटुंब अशी ओळख आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेचे उदय सामंत पालकमंत्री आहेत. तरीही जिल्ह्याचे खरे पालकत्व नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी घेतलंय. आज ज्या ठिकाणी शासकीय मदत कमी पडतेय तिथे राणे कुटुंबियांमार्फत मदत दिली जाते. त्यामुळे कोकणचे दादा ही बिरुदावली या अडचणीच्या काळात देखील नारायणराव राणे यांनी सिद्ध करून दाखवली आहे. आज 10 एप्रिलला राणे साहेबांचा 69वा वाढदिवस होत असून राणे साहेब 70व्या वर्षात पदार्पण करतायत. कोकणच्या या लाडक्या दादा माणसाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. राष्ट्र जिंकूया, महाराष्ट्र जिंकूया, हो दे सिंह गर्जना.